मंदिराच्या गाभाऱ्यात आणि शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळणं ही महिलांसाठी आनंदाची बातमी असल्याचं भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी म्हटलंय. दरम्यान भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या आज शनी शिंगणापूर चौथऱ्यावर दर्शनासाठी जाणार आहेत. कोर्ट ने तो ऑर्डर दिया है तो इसका जो इम्प्लीमेंटेशन है वो सरकार ने करना चाहिए. इसके लिए ऑर्डर की कॉपी हमारे पास रहनी चाहिए. ऐसा कुछ नहीं है. सरकार ने जो है वो सीएम ने आदेश देने चाहिए और महिलाओं को जो है वो सम्मान पूर्वक आज ऊपर जाने देना चाहिए. नहीं, मुझे नहीं लगता आज कोई रोकेगा क्योंकि कोर्ट ने आदेश ही दिया है कि पुलिस भी नहीं रोक सकती. और 1956 का जो एक्ट है उसके अनुसार जो है जहां पे पुरुष जाते हैं वहां पे महिलाएं जा सकती है. अगर किसी ने रोका तो उसके ऊपर हम एफआईआर भी दर्ज करेंगे आज. आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आणि अधिक तिथली माहिती घेण्यासाठी थेट शनी शिंगणापूरला जाऊया. आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या बरोबर आहे. विशाल, कोर्टासह काल निर्णय झाला आणि एकूणच अर्थातच महिला वर्गात आनंदाचं वातावरण होतच, पण एकूणच शनी शिंगणापुरात काय प्रतिक्रिया आहे? मृदुला, शनी शिंगणापूर तसा सकाळपासूनच शांत आहे. कोर्टाने जरी असा आदेश दिला असला, अशा प्रकारच्या नियम पालन करायचं सांगितलं असलं, तरी शनी शिंगणापूरमध्ये याबाबत संभ्रम आहे. ट्रस्ट मंदिराचे तर स्पष्टपणे सांगतायत की शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये कुठलंही डिस्क्रिमिनेशन नव्हतं. महिला आणि पुरुष यांना एका ठिकाणापर्यंत जाण्याचा आणि दर्शन करण्याचा सारखा अधिकार आहे, त्यामुळे यात कुठलाही वाद नव्हता असं शनी शिंगणापूरमध्ये चित्र होतं असं ट्रस्टी सांगण्याचा. तर दुसरीकडे शनी शिंगणापूरमध्ये आज कुठल्याही विरोधाचं असं काहीही वातावरण नाही आहे, त्यामुळं आपण पाहू शकतोय मागे चौथरा आहे. तुर्तास चौथऱ्यावर अशी व्यवस्था करण्यात आली आहे की त्यावर कुठलाही पुरुष किंवा कुठलीही स्त्री दर्शनासाठी वर जाऊ शकत नाही. जो कोणी येईल त्याला खालूनच दर्शन करावं लागेल. आणि ट्रस्टचं सुद्धा हेच म्हणणं आहे की कुठलीही भेदाभेद इथे नाही आहे. जो कोणी येतो तो पुरुष असो अथवा महिला असो त्याला खालूनच दर्शन करावं लागतं. त्यामुळे सध्या तरी शनी शिंगणापूरचं चित्र शांत म्हणावं लागेल. मात्र भूमाता ब्रिगेड किंवा आठल्या अन्य कुठल्या संघटनांच्या महिला इथे आल्या आणि त्यांनी जर चौथऱ्यावर चढण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच काही वाद होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. मृदुला, निश्चित विशाल, आणि या संदर्भात भूमाता ब्रिगेडच्या ज्या कार्यकर्त्या त्या काही वेळातच तिथे पोहोचणार, या संदर्भातले अपडेट्स देखील आपल्याकडून घेत राहू. तुर्तास ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.